सन्माननीय भाऊ पाटील उत्कृष्ट पंच या स्पर्धेच्या माध्यमातून मी हरीश दादा ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो, पंच नेहमी आपलं 100% देत असतात स्पर्धेला, कारण की चांगली संकल्पना असते. वाईट, नो बॉल, विकेट, षटकार, चौकार दाखवण्याची त्यांचं एक शैली अंदाज अलग असतो. सर सचिन तेंडुलकरचं देखील त्यांचं सन्मान नेहमी करतात पंचांचं. तसंच भाऊ पाटील यांचा आपण सन्मान करतो आहे. विनोद आपण यायचंय. विनोद नाईक सर आपण पुढे यायचंय. सुनील म्हात्रे या. आपण अजिबात थांबू नका. पिंपलास गावचे एक उत्कृष्ट दर्जेदार पंच आम्हाला लाभलेला आहेत. मित्रांनो, डेव्हिड बूम या नावाने आम्ही त्यांना नेहमी म्हणत असतो. चांगले निर्णय दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. कोणताही गालबोट लागले नाही या स्पर्धेला. अर्जदा ठाकरे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच. हा सन्मान विनोद नाईक आपण यायचं आहे, आपण स्वीकारायचं आहे. चला, स्वागत आणि सन्मान पंचांचा आहे या. तो विनोद नाईक सर आपण यायचं आहे पुढे. हा सन्मान आपण घ्यायचा आहे सुरेश गरज सरांचा. प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण त्यांना दिली जाते. वेल जॉब संदेश, पुढील स्पर्धेसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. दिलगिरी व्यक्त करतो आहे, कारण की या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून अखेर पहिल्या चेंडूपासून सर्वांचं सन्मान आपण या स्पर्धेमध्ये केलेले आहात. अगदी बरोबर आहे. नक्कीच शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत सत्कार करून आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आणि पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. आणि पारितोषिक वितरण करत असताना आपण देऊया शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक असा खेळाडू ज्याने 46 धावा ठोकत असताना आपल्या बॅटमधून ठोकल्या वैयक्तिक 18 धावा. नाव आहे चंदन पाडेल. यस चंदन नाईक आपण या. चंदन नाईक यांना मॅन ऑफ द मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये चमकलेला आहे हा खेळाडू आणि त्याला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत व्हीआयपी राईट्स वर. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे देणार आहोत. सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब यांना विनंती करते संघटने.
माजी उपसरपंच ठाकूरबाडा टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत, त्यांच्या शुभास्ते हा प्लेअर ऑफ द डे आपण देत आहोत. भूमिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण नाव आहे जय बजरंग कारेवली संघाचा नीलम नाईक. उत्कृष्ट गोलंदाज हा पारितोषिक आपण देत आहोत. पाहुण्याचं नाव आहे सन्मानीय प्रदीप दादा जोशी यांना विनंती करतोय की हा पारितोषिक आपण द्यायचं. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं टेबल फॅन आपण त्या ठिकाणी देतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांचे पिताश्री अर्थातच बालाराम ठाकरे बाबा. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण असावा ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे, धावांची लुटमार केली, आपल्या अंदाजामध्ये चांगली फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. अर्थातच आपल्या टीमसाठी खेळत असताना ठोकल्या तब्बल 69 धावा. नाव आहे एजी स्पोर्ट निंबावली टीमचा सुनील गुलवी. ठिकाणी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतील. मी विनंती करतोय कैलास मडवी उद्योजक सन्माननीय आपणास विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर सन्माननीय बबन पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पर टेबल फॅन यास आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. सन्माननीय बबनजी पाटील कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सर झालंय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्या संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं कालच्या दिवसामध्ये चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे जात आहे. आई गावदेवी सोनाले टीम संघ ठरलं या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ त्या टीमने पुढे यायचंय. यस, कैलास मडवी यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. अकाउंट ओपन केलंय त्यांनी देखील. क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. माननीय आमचे बॉल स्पॉन्सर गुरुनाथ दादा ठाकरे आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे त्या टीम गावदेवी सोनाले. आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज केलं जातंय त्या ठिकाणी. खूप खूप अभिनंदन. चालू हंगामाची पहिली ट्रॉफी चौथ्या क्रमांकाची आलेली आहे आपल्याकडे. ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं गेलंय. तर तृतीय पारितोषिक आणि संघाचं नाव आहे एजी स्पोर्ट निंबवली. चला निंबवली टीम संघाने पुढे यायचं. खूप चांगला क्रिकेट खेळलं दिवसभर. सन्माननीय हरिभक्त बरायन अनंत ठाकरे साहेबांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. आपण पाहू शकता निंबवली टीमचे अनंत गुलवी सोबतच विजय गुलवी यांचे सुपुत्र जय विजय गुलवी. नक्कीच ट्रॉफीचं लॉन्च या स्पर्धेमधून झालेलं आहे. खूप चांगली ट्रॉफी आहे. क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय. टीमचं नाव आहे आई गावदेवी भादवळ टीम. चला भादवळ टीमने पुढे यायचंय. सन्माननीय सुभाष दादा ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. महत्वाच्या या मॅच मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघासमोर चॅम्पियन क्रिकेट खेळलेला आहे. नक्कीच आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर सोबतच कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जात आहे. नक्कीच रवी सरांच्या माध्यमातून झेल षटकारासाठी जे पारितोषिक लावलं होतं ते देखील आपण त्यांना सुपुत्र करतोय. नक्कीच आपण पाहिलं की सामना जरूर गमावला मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम आई गावदेवी बादवा टीमने केलंय.
संदेश महत्त्वाची एक सूचना आलेली आहे बबन पाटील साहेबांच्या माध्यमातून, कारण की सरोली पाडा इथून आलेले बबन पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे जावई नीलमजी नाईक या टीमला रोख रक्कम 5,000 रुपये जाहीर झालेले आहेत. क्या वाद आहे सन्माननीय बबन पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर भिवंडी मनसे अध्यक्ष सन्माननीय मनोजी गुळवी साहेब यांच्या माध्यमातून 5 कोंबडे गावठी. यस, आणि त्यानंतर मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज कोण असावा? स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक आहे. पारितोषिक पाळल्यानंतर तो खेळाडूचं नाव ऐकल्यानंतर सर्व हैराणचकित राहणार आहेत की खेळाडू कोण आहे. एक असा खेळाडू ज्याने आपल्या टीमसाठी खेळत असताना ठोकल्या 59 धावा, सोबतच 4 विकेट देखील घेतल्या. नाव आहे जय बजरंग कारिवली टीमचा चंदन नाईक. सॉरी, संदीप पाटील. संदीप पाटील, या संदीप पाटील आपण यायचा. 7वी सिरीज आहे लगातार, बॅक टू बॅक 7वी सिरीज. सिरीज किंग. यस, सिरीज किंग संदीप पाटील आपण या. सन्माननीय विनोददा ठाकरे यांच्या शुभास्ते सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. ट्रॉफी आम्हाला सन्माननीय कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यम देण्यात आलेली. ही ट्रॉफी कूलर यांच्या माध्यम देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी इथे दिली जात आहे. आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर कूलर. जे कूलर आम्हाला सन्माननीय ओम फॅमिली गार्डन डाबाचे प्रोप्रायटर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालाय, ते देखील या ठिकाणी स्वीकारताना. द सिरीज किंग चालू हंगामामध्ये सलग 7वी वेळ मॅन ऑफ द सिरीज ठरलाय संदीप पाटील. यस, त्याचबरोबर आज संघ देखील रँकिंग नंबर 1 वर पोहोचलाय. अभिनंदन. त्यानंतर शेवटचा अंतिम पारितोषिक आपण देऊया. नक्कीच हे पार ठाकरे साहेब, सुभाष दादा ठाकरे, शांताराम भोईर, अनंत ठाकरे, बबनजी पाटील, कैलास मडवी, प्रदीप जोशी, त्यानंतर बालाराम ठाकरे, त्याचबरोबर गुरुनाथ ठाकरे, यस जयवंत ठाकरे, विष्णू ठाकरे आपण देखील पुढे या. सन्माननीय व्यासपीठ सर्वांनी उभं राहायचं, कारण की शेवटचा बक्षीस आहे. हा जयवंत ठाकरे आपण देखील या. कालूराम ठाकरे आपण देखील जॉईन व्हा. सुनील ठाकरे आपण देखील या. गणेश दादा ठाकरे आपण देखील जॉईन व्हा. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे आपण देखील जॉईन व्हायचं आहे. सन्माननीय बबन पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये, या स्पर्धेचा कॅश प्राईज, ट्रॉफी आणि मनोज गुलवी साहेबांच्या माध्यमातून 5 कोंबडे इथे देण्यात आलेले आहेत. खूप खूप अभिनंदन टीम जय बजरंग कारुली टीम संघाचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन टीम जय बजरंग कारिवली टीम संघाने आर्यचषक 2024 या स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं आहे. आता जय बजरंग कारिवली टीम संघाने 365 दिवसानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी. खूप खूप अभिनंदन या संघाचं आणि खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद या सर्व पाहुण्यांचं तुम्ही या गोड कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. मी संदेश पाटील, संदीपजी वखारे, तसेच आमचे पंच कमेडी
त्याचबरोबर आमचे स्कोरर, आमचे डी जे मॅन, मंडप अँड डेकोरेटर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आजचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. जय जय महाराष्ट्र.